सॉइल Plants मिनरल्स Animals वॉटर the ऑन are ऑल नॅचरल रिसोर्सेस आपण सहावी पासून हा भाग बघतो आहोत नॅचरल रिसोर्सेस सहावीला <clears throat> आपण लिथोस्पियर हायड्रोस्फियर ऍटमॉस्फिअर समजून घेतलेला आहे सातवीला पण या वर्षी आपण वॉटर एयर आणि सॉइल यांचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे म्हणजे हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहे ते आपल्याला माहित आहे आता याच्यामध्ये आणखी डिटेल्स जाण्यासाठी आपण आता पृथ्वीवर मध्ये म्हणजे आपल्या पृथ्वीवर जो काही लँड आहे त्या मध्ये कोणते कोणत्या प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे आपल्याला या धड्यामध्ये समजून घ्यायचं आहे ठीक आहे पृथ्वीच्या आतमध्ये लक्षात ठेवा पृथ्वीवर नाही म्हणजे आपण पृथ्वीच्या आत, आत अंडर द अर्थ क्रस्ट आपण जाणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते नॅचरल रिसोर्सेस आहेत या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत नॅचरल रिसोर्सेस अर्थ मुळात तुम्हाला माहित पाहिजे की नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि रिसोर्सेस म्हणजे साधन संपत्ती म्हणजे जे काही रिसोर्सेस आपल्याला नेचरकडनं मिळत आहेत आणि ते आपल्याला रिसोर्सेस आहेत आपल्याला संपत्ती आहेत लक्षात ठेवा ज्याच्यामुळं आपलं लाईफ ला हे सस्टेन होऊ शकतं आपण चांगल्या पद्धतीने सुखी जीवन जगू शकतो त्यांचा उपयोग करून ते म्हणजे रिसोर्सेस असं आपण त्याला म्हणू शकतो पाहूयात हे सर्व प्लांट्स आणि अॅनिमल्स पण त्याच्यामध्ये येतात द द द ऑफ अर्थ अँड हार्ड इज लिथोस्फियर लिथोस्फियर म्हणजे काय त्यांनी सांगितलं बघा लिथोस्फियर म्हणजे काय पृथ्वीच्या वरचा जो काही भूकवच आहे ठीक आहे तो आणि त्याच्या आत असणार कठीण कवच हार्ड जे काही लेयर आहे ते दोन्ही मिळून जे बनतं ते लिथोस्फियर असतं अप्पर सरफेस लेअर कन्सिस्ट ऑफ सॉइल अँड रॉक्स काय आहे अप्पर मध्ये सॉइल आणि रॉक्स आहेत लक्षात ठेवा वर माती आहे आणि त्याच्या खाली दगड आहेत अँड द क्रस्ट आणि त्या दगडाच्या चिरामध्ये पाणी असतं कंथिन्स मिनरल्स ओर्स वॉटर एलिमेंट्स मिनरल ऑइल अँड फ्यूल आणि त्याच्या खाली जर आपण आणखी खोदत गेलो तर आपल्याला ह्या गोष्टी मिळायला सुरू होतात मिनरल्स म्हणजे खनिजे मिळतात ओवर्स म्हणजे धातुके मिळतात हे काय प्रकार आहेत मी सांगेन तुम्हाला वॉटर माहित आहे एलिमेंट्स तुम्हाला माहित आहेत मिनरल ऑइल म्हणजे ज्याच्यापासून पेट्रोल डिझेल गॅसेस बनवले जातात ते आणि फ्युएल्स म्हणजे कोळसा किंवा कोल, कोल आपण त्याला दुसऱ्या शोधात म्हणू शकतो हे आपल्याला जमिनीच्या खाली म्हणजे दगडांच्या या भागाच्या खाली आणखी गेल्यानंतर ते मिळू शकतात लेट लेटएस अंडरस्टँड अबाउट मिनरल्स अँड ओव्हर्स आता या भागामध्ये आपण फक्त मिनरल्स आणि ओवर्सचा अभ्यास करणार आहोत फक्त मिनरल्स आणि ओव्हर्स ओर्स म्हणजे धातुके कसे तुम्हाला ले ले ते तुम्हाला येतात कळेल आता मिनरल्स अँड ओर्स मिनरल वेल्थ इज अन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स मिनरल्स अँड ओर्स आर फॉर्म बाय व्हेरियस प्रोसेस टेकिंग प्लेस इन द एनवायरमेंट म्हणजे नैसर्गिकरित्या एन्व्हायरमेंट मध्ये हे मिनरल्स आणि ओव्हर्स हे वेगवेगळ्या प्रोसेसने बनून राहिलेले आहेत ते बनलेले आहेत आता आपल्याला ते बनवायची गरज नाही आपण त्याच्यातून आवश्यक असणारे जे काही मेटल्स आहेत नॉन मेटल्स आहेत किंवा इतरही काही पदार्थ आहेत ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून म्हणजे त्याच्यापासून वेगळे करून घेऊ शकतो बाय प्रोसेस म्हणजे मिनरल्स आणि ओव्हर से डिपॉझिट झालेले आहेत आपल्या निसर्गामध्ये खूप वर्षांपूर्वीपासून आणि आता आपण ते काय करतो आहोत इझिली काढून घेतो आहोत पाहूयात रॉक्स आर मेनली मेड ऑफ मिनरल्स आणि हे जे काही दगड आहेत लिथोस्फियर मधले हे मिनरल्स आहेत लक्षात ठेवा मिनरल्स पासून ते बनलेले आहेत यांच्यामध्ये मिनरल्स आहेत दगडामध्ये मिनरल्स आर ऑप्टेन बाय द प्रोसेस ऑफ मायनिंग हा सगळ्यात महत्वाचं काय मायनिंग म्हणजे खाणकाम करून हे दगड काय केले जातात बाहेर काढले जातात आणि या दगडावर प्रोसेस करून मग त्याच्यात मिनरल्स बाहेर काढले जातात मिनरल्स आर मेड फ्रॉम रॉक्स आर मेड फ्रॉम मिनरल्स अँड दीज रॉक्स आर ऑप्टेड फ्रॉम द मायनिंग ठीक आहे खाणकाम करून दगड काढतात दगडातून मिनरल्स काढले जातात मिनरल्स विथ हायर प्रपोर्शन ऑफ मेटल्स आर कोल्ड ओवर्स हा मग आता ओवर्स कोणाला म्हंटलेलं आहे पहा की जे काही मिनरल्स आहेत की ज्याच्यामध्ये मेटल्सचं प्रमाण जास्त आहे हायर प्रपोर्शन ऑफ मेटल्स त्यांना ओव्हर्स म्हणायचं धातू के मराठी त्याला धातू के म्हणतात धातू जास्त असतात म्हणून धातू के हे लक्षात ठेवा ठीक आहे तर मिनरल्स विथ हायर प्रपोर्शन ऑफ मेटल्स ज्या ज्या मिनरल्समध्ये मेटल्सचं प्रमाण जास्त आहे त्याला ओव्हर्स म्हणायचं आणि असे मिनरल्स असणारे जे काही रॉक्स असतात तेच उपयोगी पडतात सगळ्याच रॉक्सचा आपल्याला उपयोग होत नाही लक्षात ठेवा म्हणजे सायंटिस्ट सर्च करतात रिसर्च करतात आणि त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये एखाद्या दगडामध्ये मिनरल्सचं प्रमाण जास्त आहे तर अशा आणि त्या मिनरल्समध्ये मेटल्सचं प्रमाण जास्त आहे तर अशा पद्धतीचा जो काही दगड आहे त्याला ओव्हर असं म्हणतात आणि त्या ओवरला एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यापासून आपल्याला काय केलं जातं तर मेटल्स काढले जातात एक एक्झाम्पल घेऊयात आपण समजा एखाद्या दगडामध्ये लोखंडाचं प्रमाण जास्त आहे आणि त्या ठिकाणी लोखंड भरपूर प्रमाणात सापडायला लागलं तर आ, त्या ठिकाणी आपोआपच काय होणार आहे तर ते महत्वाचा भाग बनणार आहे तो भाग तिथला ती, ती जमीन महत्वाची बनणार आहे समजा त्याच्या पलीकडे कुठेतरी सोनं मिळायला लागलं ला, दगडामध्ये तर त्या लोखंडाच्या जमिनीपेक्षा जिथं सोनं जास्त मिळालेलं आहे त्या जमिनीला जास्त भाव किंवा त्या जमिनीला जास्त महत्व येणार आहे होय की नाही म्हणजे कुठल्या प्रकारचं मेटल त्या दगडामध्ये जास्त आहे त्यानुसार त्या दगडाला किंमत जास्त मिळत जाणार आहे म्हणजे हे जे दगड आहेत ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स आहेत आणि त्या आणि असे मिनरल्स की ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मेटल्स आहेत अशा सर्व दगडांना काय म्हणायचं ओव्हर्स असं म्हणायचं लक्षात ठेवा ओव्हर्स म्हणजे नेमकं काय आहे तर मिनरल्स विथ हायर प्रपोर्शन ऑफ मेटल्स हे लक्षात ठेवा मिनरल्स आर नॉट ओव्हर्स हा आणि सगळेच मिनरल्स काय ओव्हर्स नसतात कारण सगळ्या दगडांमध्ये मिनरल्सचं प्रमाण हे काही सारखं किंवा जास्त नसतं ते कमी पण होऊ शकतं मग जर कमी असेल तर त्यांना आपण ओव्हर्स म्हणू शकत नाही लक्षात ठेवा एक्स्ट्रॅक्शन करणे म्हणजे जे, जे काही ओवर्स मध्ये इतर दगडांसोबत इतर माती किंवा तत्सम पदार्थ आहेत ते आपल्याला धातू म्हणून घेता येत नाहीत किंवा अधातू म्हणून पण घेता येत नाही मेटल पण नाहीत नॉन मेटल पण नाहीत असे जे नको असले पदार्थ आहेत ते बाजूला करणे एक्स्ट्रॅक्ट करणे आणि एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर जे आपल्याला मिनरल मिळतात त्या मिनरल्स मधनं मेटल्स का बाजूला काढणे म्हणजे आता हे बॉक्साइडचा दगड आहे ओव्हर तर त्यांनी काय केलेलं आहे तर नको असलेले घटक बाजूला काढले तरी आ, 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 जे काही मध्ये इतरही पदार्थ ॲल्युमिनियम सोबत आलेले आहेत ते पुन्हा आपण वेगळे करण्यासाठी त्याचं प्युरिफिकेशन करतो या पद्धतीनं म्हणजे अल्युमिनियम शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी प्युअर फॉर्म मध्ये मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा त्याचं काय करावं लागेल प्युरिफिकेशन करावं लागेल कारण ते कोणाबरोबर रिॲक्ट झालेलं असतं कधी कधी मेटल्स हे दुसऱ्या एकाच सबस्टन्स बरोबर किंवा एखाद्या मेटल बरोबर रिॲक्ट झालेले असतात किंवा नॉन मेटल रिॲक्ट झालेले असतात मग ते मेटल मधून नॉन मेटल वेगळं करण्यासाठी आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागतं हे लक्षात ठेवा एक्स्ट्रॅक्शन आणि प्युरिफिकेशन अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत झी इम्प्युरिटीज ऑफ सॅन्ड अँड सॉइल इन दॅंग गॅंग असा शब्द आहे सँड आणि सॉइल हे वेगळं याच्यामध्ये केलं जातं ओव्हरमधनं आणि जे काही मिनरल्स मिळतात त्याच्यातनं मेटल्स वेगळं केलं जातं ते प्युरिफिकेशन मध्ये मेटल्स इन द फॉर्म ऑफ दाऊंड आता तुम्हाला सांगितलं की प्युरिफिकेशन करावं लागतं तर ते कम, इतर कुठल्या तरी पदार्थावर त्यांची केमिकल रिएक्शन झालेली असतात आणि कंपाऊंड बनलेले असतात मग ते कंपाऊंड मधनं मेटल बाहेर काढण्यासाठी ते प्युरिफिकेशन त्यांचं करणं गरजेचं असतं पुन्हा त्यांना केमिकल प्रोसेस मध्ये जावं लागतं अफ्यू मेटल्स लाईक गोल्ड सिल्वर कॉपर प्लॅटिनम अँड इन द फ्री स्टेट हे काही मेटल्सची नावं त्यांनी सांगितलेली आहेत की ही फ्री स्टेटमध्ये आढळतात म्हणजे काय तर जनरली यांची केमिकल रिएक्शन ही इतरांसोबत होत नाही लवकर होत नाही ठीक आहे किंवा जमिनीच्या आत असल्यामुळे होत नसेल कदाचित पण होत नाही गोल्ड चित्र होत नाही ची वातावरणामध्ये राहिली तर सिल्वर ऑक्साइड वगैरे तयार होतात कॉपर ऑक्साईड तयार होतात लक्षात प्लॅटिनमची होत नाही म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही मेटल्स आहेत हे अंडर द लिथोस्पियर असल्यामुळं ते फ्री स्टेटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतात ते कुठल्याही फॉर्म फॉर्ममध्ये नसतात त्यांचं फक्त एक्स्ट्रॅक्शन केलं ते मिळतात आपल्याला मिनरल्स हॅव स्पेसिफिक कलर लास्टर हार्डनेस शेप क्लिवेज ऑफ फ्रॅक्चर्स अँड स्ट्रीक्स प्रत्येक मिनरल्समध्ये जे काही मेटल्स असतात त्या मेटल्सचे प्रॉपर्टीज त्या मिनरल्सला आलेले असतात लक्षात ठेवा त्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसायला सुरू होतात म्हणजे त्यांचा एक विशिष्ट कलर असतो उदाहरणार्थ गोल्डन कलर आहे सिल्वर कलर आहे ओके नाही तर त्या मेटलचा तो कलर आहे म्हणून त्या मिनरलला पण तो कलर आलेला असतो म्हणजे याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मिनरल्स किंवा मेटल्स असू शकतात एखाद्या दगडाला पाहिल्यानंतर आपण सांगू शकतो आता जर तुम्ही गडकोटामध्ये गेला तिकडे तर तुम्हाला जे दगड दिसतात ते पाषाण दगड आहेत सगळे तिथे मग त्या पाषाण दगडामध्ये तो रंग बघितला तो हो तो काळपट आहे मग तुम्ही सहज ओळखू शकता की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा मेटल असू शकतो तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला लोखंड किंवा मॅग्नेशियम असे मेटल्स तुम्हाला त्या सापडतील ज्याचा रंग काळा आहे ठीक आहे त्यानंतर लस्टर चकाकी आहे त्यांना या सर्व मेटल्स चकाकी आहे त्याच्या ओळखताय ओळखत आहे की हे चकाय लागलेले चमकाय लागलेले म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे मेटल कुठला तरी आहे लक्षात ठेवा हार्डनेस कठीणपणा एखादा दगड लवकर फुटत नाही म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काय आहे तर कुठला तरी असा चांगला मेटल आहे की ज्याच्यामध्ये कठीणपणा आहे त्याचा एक ठराविक शेप पण असतो लक्षात ठेवा आता तुम्हाला या ठिकाणी चौथ्या प्रकारचा दिसत असेल मेटल तर ह्याला लाईन्स पडलेले आहेत ठीक आहे आणि याला उभा एक शेप मिळालेला आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीची रचना त्या मेटल्सची असते आणि म्हणून त्या मिनरलला तशी रचना प्राप्त होते त्यानंतर क्लिवेज म्हणजे त्याला ठराविक अशा कडा असतात दिसतात तुम्हाला वेगवेगळ्या मेटल्स इथं उभ्या आडव्या कडा दिसत आहेत इथं उभ्या कडा दिसत आहेत तर अशा कडावर देखील आपण ओळखू शकतो की याच्यामध्ये मेटल आहे आणि स्ट्रेक्स म्हणजे त्याला रंग छटा असतात वेगळ्या प्रकारच्या ठीके म्हणजे जेव्हा ता, त्याला चकाकी आणि रंग दोन्ही मिक्स होतात तेव्हा एक वेगळी छटा म्हणजे शेड्स तयार होतात त्याच्यामध्ये तर याच्यामुळे देखील आपण ओळखू शकतो की हे मिनरल्स आहेत किंवा याच्यामध्ये मिनरल्स मेटल्स आहेत ठीक आहे स्पेसिफिक प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स मिनरल्सच्या प्रॉपर्टीज त्याच्या मेटल्स मुळे मिळाले ना Narelle, narelle, ditarra, ditarra. Narelle. Ditarra, minerals are obtained by different processes. Let us understand the different processes by which they are formed. Certain minerals are formed from the magma in the earth's crust and the lava from the eruption of the volcano. लावा आणि मॅग्मा दोन्ही एकच आहेत लावा आणि मॅग्मा दोन्ही एकच आहेत जेव्हा जमिनीच्या आतमध्ये तो असतो जो काही कॉन्सन्ट्रेटेड हायली टेम्प हाय टेम्परेचर असणारा जो काही लिक्विड सबस्टन्स आहे अंडर द अर्थ त्याला मॅग्मा असं म्हणतात जेव्हा तो इरेप्ट होतो म्हणजे बाहेर येतो प्रचंड वेगाने आणि जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लावा असं म्हणतात लक्षात ठेवा मॅग्मा आणि लावा हे दोन्ही एकच आहेत पण जेव्हा हा बाहेर येतो तेव्हा वातावरणातल्या इतर पदार्थांबरोबर किंवा इतर बरोबर त्यांची केमिकल रिएक्शन व्हायला सुरू होते त्यामुळे थोडे चेंजेस या पदार्थात येतात म्हणून त्याला लावा असं म्हणतात ठीक आहे हा आणि होलक्यानो म्हणजे काय तर ज्वालामुखी तर ज्वालामुखी होलक्यानो मध्ये जो काही हा लिक्विड पार्ट आहे जो हायली टेम्परेचर त्याचं जास्त असतं जास्त टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये आणि तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो वितळलेले दगडच असतात थोडक्यात लक्षात ठेवते तर यांच्यामुळे मिनरल्स बनतात या मॅग्मा आणि लावामुळे मिनरल्स बनायला सुरुवात होतात आणि हे जमिनीच्या आतमध्ये पण बनतात आणि जमिनीच्या बाहेर आल्यानंतर पण बनत असतात ऑन कुलिंग द मॅग्मा अँड लावा उस, cooling, बोला ट्रान्सफॉर्म्स इन टू क्रिस्टल्स मॅग्नेटाईट अँड मायका आर फॉर्म बाय दिस प्रोसेस हम्म लावा जेव्हा कूल होतो तेव्हा ते त्याच्यापासून मॅग्नेटाईट आणि मायका हे दोन वेगळे वेगळे मेटल्स बनतात लक्षात मायका हा नॉन मेटल आहे मॅग्नेटाईट एक मेटल आहे त्याच्यातून आपण दुसरे पदार्थ पण घेऊ शकतो पहा हे तयार होत असतो आणि कसा आहे पृथ्वी खूप वर्षांपूर्वी वायूचा गोळा होती हे तुम्हाला माहित आहे आणि ती हळूहळू थंड होत गेलेली आहे आणि त्यामुळे तिच्या भोवती हे लिथोस्पियर हे क्रस्ट ज्याला म्हणतो आपण भूकवच तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं वरवर जरी पृथ्वी थंड झालेली दिसत असली तरी ती आतमध्ये मात्र अजूनही उष्ण स्थितीतच आहे वितळलेल्या स्वरूपातच आहे आतमध्ये ती आणि जसस त्या वितळलेल्या या स्वरूपामध्ये हालचाली होत असतात ज्या त्यामुळे प्रचंड आतमध्ये जी उष्णता निर्माण होत असते आणि त्या उष्णतेचा परिणाम असा होतो की कुठून तरी तिला बाहेर पडण्याचा मार्ग पाहिजे असतो आत प्रचंड प्रेशर पण असतं आणि त्यामुळं कुठून तरी तिला बाहेर यायचा प्रयत्न करते आहे तर तो मॅग्मा जो आहे तो तो वितळलेल्या स्वरूपात ना तो अब्जो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हाच तो तयार झालेला आहे लक्षात ठेवा ते काही कुणी बनवलेले नाही किंवा ती स्वतः अजून बनत पण नाहीये हळूहळू पृथ्वी थंडच होत चाललेली आहे म्हणजे आणखी काही तर ती पूर्ण थंड होईल प्रश्नच नाही पण आता सध्या त्याच्यामध्ये जे उष्ण पदार्थ आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही ताकद आहे आणखी त्या ताकदीमुळे काय झालेलं ते ते येण्याचा प्रयत्न करत आहे अजून अजूनही काही काही ठिकाणी का भूकंप होतात ज्वालामुखीचा उद्रेक होतोय तर हे सगळं आतल्या या गोष्टीमुळे होत आहे आणि हजारो वर्षांपूर्वी ते बनलेलं आहे अब्ज वर्षांपूर्वी ते बनलेलं आहे आत्ता बनलेलं नाहीये ते ठीक आहे जसं सूर्य हा तप्त वायूचा गोळा आहे वगैरे आपण जे म्हणतो तसंच पृथ्वी देखील सूर्याचाच एक भाग होती कधी काळी आणि मग सूर्यातला एखादा धूमकेतू खेटून गेला आणि मग सूर्याचे काही भाग पुढे सरकत गेले वेगळे होत गेले त्यामुळं या पद्धतीने काय झालेलं आहे तर पृथ्वी आणि इतर ग्रह बनलेले आहेत असे एक कन्सेप्ट आहे ही सोलार सिस्टीम कशी बनली आहे याच्या पाठीमागे आणि मग हे सगळे बाकीचे जे काही ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरत ग्रह कसे बनले तर सूर्याभोवती फिरत फिरत हे तुकडे सगळे एकत्र येत गेले आणि मग ते एकमेकाला जोडून काय झाले त्यांचे ग्रह बनले आणि जे सूर्याच्या जवळ होते ते अजूनही उष्ण आहेत आणि जे सूर्यापासून लांब आहेत ते हळूहळू जास्त वेगाने थंड होत गेले त्यामुळं तिथे आता तुम्हाला काही विशेष गोष्टी सापडत नाहीत म्हणजे याचा खूप मोठा अभ्यास आहे जे सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की लावा मॅग्मा हा पृथ्वीमध्ये कोठून आला आणि अशा पद्धतीने आतमध्ये हा बोला औषधामध्ये पण हेच मिनरल्स असतात औषधामध्ये यातले काही घटक घेतात हे सगळे मिनरल्स काही औषधामध्ये वापरत नाहीत पण औषधामध्ये जे केमिकल्स असतात हे केमिकल्स मॅक्झिमम आपल्या आजूबाजूच्या मिनरल्स किंवा चा उपयोग करून बनवलेले असतात आता मॅग्नेशियम नावाचा जो काही मिनरल आहे किंवा मेटल आहे त्याचं जर मॅग्नेशियम ऑक्साईड केलं आणि जर आपण ते पोटामध्ये घेतलं तर आपल्याला काय होते जुलाब व्हायला सुरू होतात तर त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की आपल्या पोटामध्ये ते आपल्या पोटामध्ये जे काही साचलेलं मळ वगैरे आहे मैला आहे तो सगळा पुढे प्रचंड वेगाने घेऊन जात होतो आणि मग आपल्याला जुलाब होतात म्हणजे अशा पद्धतीने काही औषधामध्ये अशा पद्धतीचे म्हणजे काही मिनरल्समध्ये कंपाऊंडमध्ये औषधी गुणधर्म आहेत म्हणून त्याचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि काही मग ॲनिमल्स आणि प्लांट्स कडनं पण काही आपण गोष्टी घेतो त्या आणि ह्या सगळ्या मिक्स करून आपण औषधं बनवत असतो केमिकल फॉर्म मध्ये पण औषधं बनतात आणि नॅचरल फॉर्म मध्ये पण औषधं बनत असतात म्हणजे औषध ही अनेक प्रकारची बनू शकतात त्यात त्यात केमिकल्सची जास्त औषधं सुद्धा वापरली जात आहेत आणि हे केमिकलची औषध बनवताना कंपाऊंडचा उपयोग करतात हे सगळे कंपाऊंड हे नेचर नेचरकडनं घेतलेले असतात किंवा बनवलेले असतात त्यावेळेस हे मेटल्स नॉन मेटल्स वापरतात ठीक आहे हा लाईक हॅलाइट वेन सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन समुद्राच्या पाण्याची वाफ होते तुम्हाला माहित आहे तेव्हा समुद्राच्या पाण्यामध्ये हे क्षार असतात हॅलाइट आणि जिप्सम नावाचे हे जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स आपल्याला या पद्धतीने समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यानंतर जे खाली शिल्लक राहतात क्रिस्टल्स आपण त्याला म्हणतो किंवा मिनरल्स त्याला म्हणतो तर ते डिपॉझिट त्या ठिकाणी हो, होतात आणि आपल्याला ते मिळतात आपण त्यानंतर काढून घेतलं की आपण त्याचा उपयोग काय करू शकतो इतर गोष्टीमध्ये औषधामध्ये पण करतात टाइम्स लार्ज चेंजेस इन टेम्परेचर अँड प्रेशर कॉज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मिनरल्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर म्हणजे हजारो वर्षांपासून काय झालेलं आहे तर पृथ्वीचा जो काही भूकवच आहे हो त्याची प्रचंड ताकद आहे त्याचं वजन मुळात जास्त आहे आणि त्याचं वजन हे आत ऍट द सेंटर म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागाकडे चाललेले लक्षात ठेवा आणि त्यामुळं काय होतं हे प्रचंड पृथ्वीचं प्रेशर आणि आतमध्ये असणारी प्रचंड उष्णता त्या उष्णतेचा परिणाम आणि प्रेशरचा परिणाम एकत्र होऊन काही वेगळ्या पदार्थावर त्याचा परिणाम झाला उदाहरणार्थ कोळसा तर कोळशावर अशा पद्धतीची उष्णता आणि प्रचंड प्रेशर याचा एकत्रित परिणाम होऊन त्याचे डायमंड बनतात म्हणजे आपण जे बाजारामध्ये खरेदी करतो सोनाराच्या किंवा ज्या ठिकाणी दागिने मिळतात अशा ठिकाणी जिथे डायमंड मिळतात रत्न मिळतात ठीक आहे हिरे मिळतात ते हिरे या पद्धतीने निसर्गात बनलेले आहेत आणि त्यांची प्रचंड किंमत असते हे तुम्हाला माहिती आहे पण हे कुठं बनतात तर अशा पद्धतीने जमिनीच्या आतमध्ये जिथे प्रचंड प्रेशर जमिनीचा वरून खाली आहे आणि आतून प्रचंड उष्णता आहे अशा ठिकाणी जर कोळसा सापडला गेला असेल चुकून तर त्या कोळशावर त्याची केमिकल प्रोसेस होते आणि कोळसा नॉन मेटल आहे त्यामुळे डायमंड पण नॉन मेटल आहे आणि त्याच्यावर या दोन्हीचा प्रचंड प्रेशर आणि हीट याचा परिणाम होऊन त्याचं कन्वर्जन त्या कोळशाचं डायमंडमध्ये झालेलं असतं पृथ्वीच्या आतमध्ये प्रचंड डायमंड आहेत पण ते आता खाणीच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागणार काढावं लागणार आहेत आणि काढतात पण आहेत लोक लक्षात ठेवा म्हणजे अशा पद्धतीने पृथ्वीच्या आतमध्ये ही पण प्रोसेस होऊन काही विशिष्ट सबस्टन्स काय होतात ट्रान्सफॉर्म होतात दुसऱ्या प्रकारच्या मिनरल्समध्ये ठीक आहे प्रचंड प्रेशर अँड प्रचंड जे काही टेम्परेचर आहे ठीक आहे लार्ज प्रेशर अँड लार्ज टेम्परेचर याच्यामुळे ते होतं द मिनरल्स डायमंड अँड ग्रेफाईट आर फॉर्म बाय दिस प्रोसेस हे दोन्ही कोळशावर परिणाम झालेले तर का कोळशाचं कन्व्हर्जन डायमंड आणि ग्राफाईट मध्ये झालेलं आहे

आपल्यामध्ये डिपॉझिट करतात त्यांचे कवच म्हणून ते बनवतात पण ते मृत झाल्यानंतर प्राणी त्यांचे कवच ऍज अ कॅल्शियम चे रिसोर्सेस म्हणून आपण वापरू शकतो म्हणजे मोठ्या प्रमाणात निसर्गामध्ये उपलब्ध आहेत ते दररोज बनत आहेत आणि आपल्याला ते मिळत आहेत यांची काही कमतरता नाही पण ते आपल्याला घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी जावं लागतं लक्षात ठेवा वी स्ट्रक्चर्स अ फॉर्म फॉर for द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी Minerals can be classified into three types according to their properties. minerals classification metals classification करते sorry uh, elements classification Elements are classified into three uh, types: metals, non-metals, metalloids. the minerals classification They are properties. Metal minerals. Metal.

मेटल मिनरल्स नॉन मेटल मिनरल्स काय असणार आहेत अँड मिनरल्स फ्रॉम विच नॉन मेटल्स आर ऑब्टेन्ड हा मिनरल्स फ्रॉम विच नॉन मेटल्स आर ऑप्टेन म्हणजे ज्यांच्यापासून नॉन मेटल मिळतात ते नॉन मेटल मिनरल अकॉल नॉन मेटल मिनरल एनर्जी मिनरल्स समजलं असेल तुम्हाला आता ठीक आहे पाहूया मिनरल्स फ्रॉम विच एनर्जी कॅन बी ऑप्टेन आर एनर्जी मिनरल्स आयन गोल्ड सिल्वर टिन बॉक्साइट मँगनीस प्लॅटिनम टेटल मिनरल्स यातले बरेचसे आपल्याला नवीन आहेत टंगस्टन आपण पाहिलेले आहेत दिव्यामध्ये वापरतात ती प्लॅटिनम हा सोन्यापेक्षा महाग असा धातू आहे बॉक्साइड पासून अॅल्युमिनियम मिळतं बॉक्साइट हा मिनरल आहे आयर्न माहिती आहे गोल्ड माहिती सिल्वर माहिते अ टीन टीन म्हणजे अल्युमिनियम सारखाच एक पदार्थ आहे टीन पण पहा मायका सल्फर जिप्सम पोटॅश ग्राफाईट डायमंड फेल्स यातले तुम्हाला किती माहित आहेत बघा डायमंड तुम्हाला माहित आहे ग्राफाईट माहित आहे का तुम्हाला तुम्हाला ग्राफाईट वापरता तुम्ही कुठे वापरता ग्राफाईट कोळसा कोळशाचं ते प्रतिरूप आहे प्रत्यक्ष कोळसा म्हणजे ग्राफाईट नाही कोळसा कोल वेगळा ग्राफाईट वेगळा कुठे सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या काय पेन्सिल असतात लीड पेन्सिल आपण ज्याला म्हणतो त्याच्या आतमध्ये जो काळा भाग आहे तो ग्राफाईट आहे लक्षात ठेवा हा तर ठीक आहे सल्फरचा उपयोग औषधात करतात सल्फा मेडिसिन्स म्हणून एक प्रचंड मोठं मेडिसिन शास्त्र आहे लक्ष ठेवा सल्फा मेडिसिन त्याचं सल्फर असतं सगळं लक्षात ठेवा तर असे हे आहेत काही पदार्थ ज्याला नॉन मेटल्स मिनरल्स म्हणतात मेटल मिनरल्स मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस आर एनर्जी मिनरल्स कोल माहिती तुम्हाला कोळसा मिनरल ऑइल आपण कधी पाहत नाही कारण आपल्याकडे जे येतं ते पेट्रोल डिझेल डायरेक्ट येतं ठीक आहे परदेशातनं इराण इराक बगदाद किंवा जे काय तेल आखाती आहेत त्यांच्याकडनं आपल्याला मिनरल ऑइल येत असतं इथंपर्यंत आपल्या भारतात आल्यानंतर आपण त्याचा प्रोसेस करून त्याच्यापासून हे बाकीचे जे काही पेट्रोल डिझेल केरोसिन त्यानंतर इतर जे काही गॅसेस आहेत हे आपण त्याच्यापासून बनवत असतो आणि नॅचरल गॅस हे जमिनीमध्ये ऍज इट इज अवेलेबल आहेत ते फक्त आपल्याला बाहेर काढायचे आणि वापरायचे आहेत इन अडिशन देर आर मिनरल्स इन द फॉर्म ऑफ जेम्स ऑर अ जेम लाईक मिनरल्स आता जेम म्हणजे काय काही रत्न आपल्याला या पृथ्वीच्या कवचामध्ये सापडतात भूगर्भात सापडतात रत्न सापडतात सरी डायमंड सापडतात तसं इतरही काही रत्न आहेत पहा मिनरल्स लाईक डायमंड रुबी सफायर एमराल्ड जेद झिरकॉन हे त्याचे काही एक्झाम्पल आहेत जे आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये सापडतात त्यांच्यापासून या हे डिझाईन्स काय करतात बनवले जातात मशीनवर ठीक आहे त्यांना वेगवेगळा आकार दिला जातो जसा आपल्याला हवाय तसा ठीक आहे हे सर्व आपल्याला पृथ्वीच्या भूगर्भात सापडत सॉल्ट इज अन इम्पॉर्टंट मिनरल इट इज अ सोर्स ऑफ टेबल सॉल्ट विच इज यूज इन फूड अँड इन सम मेडिसिन्स हे माहिती आहे सॉल्ट तुम्हाला मीठ आपण ज्याला म्हणतो ते आपण या पद्धतीनं वापरतो लेट विथ नॅशनल इन्स्टिट्यूशन नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ माइन धनबाद फाउंडेड इन धनबाद हे ठिकाण बंगाल मध्ये आहे बंगालच्या जवळपास तिथे आहे लक्षात ठेव धनबाद आणि इथे हे स्कूल ऑफ माइन्स का तयार झालं तर तिथे मोठ्या प्रमाणात खाणी आहेत म्हणून स्कूल ऑफ माइन्स इथे पहिल्यांदा नाईन्टीन ट्वेंटी सिक्स मध्ये इंग्रजांच्या काळात ते बनवले गेलेलं आहे विच इम्पार्ट एज्युकेशन इन मायनिंग दिस इन्स्टिट्यूट हॅज नाव बिन कन्व्हर्टेड इन द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी मध्ये कन्व्हर्ट झालेले आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ह्याच स्कूल ऑफ माइन्स ला लक्षात ठेवा कन्व्हर्ट केलंय त्यांनी दॅट इज आयआयटी लेट इज अंडरस्टँड अबाउट सम इम्पॉर्टंट मिनरल्स एंड ओर्स